दुसरा मेळावा आहे यासाठी दोन्ही पण ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून मागणी होते, कसं पाहताय तुम्ही? काही नाही, त्यांना दोघांनाही मागणी करण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष सगळे महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना ज्या दिवशी झाली त्यावेळेसपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच तिथं सभा व्हायच्या, आणि बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलेलं होतं की इथून पुढं ही शिवसेना हे उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल असं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये ह्या गेल्या 20 जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत हे सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आता ह्याच्यात शेवटी ज्यांना कोणाला अधिकार आहे त्याचा परवानगी देण्याचा, आज काय ज्यांच्या हातात पॉवर असते ते त्यांना पाहिजे तशा गोष्टी त्या ठिकाणी करतात. त्याच्यातून शेवटी कुणाचा तरी पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल अशा पद्धतीनं त्याच्यात वाद तर घालून चालणार नाही. शेवटी जनता, सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठीशी आहे ते शिवाजी पार्कच्या सभा झाल्यानंतरच लक्षात येईल संख्येच्या प्रमाणात, आणि निवडणुका झाल्या